कोणत्या पद्धतीने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत मिळालेल्या पदकाने 300 विद्यार्थी भारावले आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालय औरंगाबाद अंतर्गत खुलताबाद तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा बुधवारी अली फ्रंट हायस्कूल शुलीभंजन येथे घेण्यात आले असता राजेंद्र पवार मित्रमंडळाने तृतीय उपक्रम राबवित तालुक्यातून सहभागी 30 शाळांच्या 530 विद्यार्थ्यांपैकी 14 ते 19 वयोगटातील मैदानी सर्व खेळातील प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या 281 मुलामुलींना पदक बहाल केल्याने बुधवारी तालुक्यातील पदक विजेते खेळाडू भारावून गेले होते. गुरुदेव समर्थ भद्र विद्या मंदिर. इथं तू क्रीडा स्पर्धेला आली होती. हो. कशाची क्रीडा स्पर्धा होती? रनिंगची. किती रनिंग होती? मैदानी स्पर्धा 100 आणि 200 मीटर मध्ये तिने सहभाग घेतला होता. हो का? मग तू पहिली आली दुसरी आली? पहिली आली. बेटा तू बरेच पदक मिळवले, कसं तुला शक्य झालं? हे मला दुसऱ्याकडून प्रोत्साहन भेटल्यामुळे आणि मी जे सतत प्रयत्न करत होती म्हणून. प्रयत्न म्हणजे कोणाकडून मिळाले तुला प्रोत्साहन? माझ्या पालक आणि क्रीडा शिक्षकामुळे. मी हायस्कूल गदाना. बरं, इथं क्रीडा स्पर्धा होत्या, कोणत्या क्रीडा स्पर्धा आली तू? कशाच्या? किती मीटरच्या? 400 मीटर. मग तू आलं तुझ्या स्पर्धेत नंबर? कितवा नंबर आला बेटा? पहिला. बरं, पहिल्या नंबर आला, तुला कसं वाटलं स्पर्धेत खेळताना? आनंद वाटला आणि माझी पहिली वेळ होती. माझे आमचे शाळेचे क्रीडा शिक्षक पाटील सर त्यांच्यासोबत माझ्यासोबत आलेल्या आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिले, चेअरिंग केली, त्याबद्दल मला छान वाटलं. सर, तुम्ही क्रीडा शिक्षक आहात पारदी सर, तुम्हाला कसं वाटलं सर? सर, ग्रामीण भागातल्या मुली आहेत, या ग्रामीण भागातल्या मुलींना फक्त थोडंसं जर मार्गदर्शन आपण जर केलं तर त्या मुली स्टेट नॅशनलपर्यंत खेळू शकतात. यांच्याकडची परिस्थिती असते, त्या परिस्थितीमुळे ते खेळत नाहीत, पण त्यांना प्रत्येक क्रीडा शिक्षकाने जर त्यांना योग्य प्रकारचं प्रोत्साहन जर दिलं तर नक्कीच ते तालुक्याच्यापासून तर नॅशनलपर्यंत नक्कीच ते खेळू शकतील. सर, राजेंद्र पवार मित्रमंडळ गेल्या 8 वर्षापासून वेरूळ येथे राज्यस्तरीय कुस्तीसह विविध खेळांचे आयोजन करीत असते, तर याचबरोबर अनेक खेळाडूंना मदतीचा हातही ते देत असतात. तालुकास्तरीय स्पर्धेत अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मैदानीसह विविध खेळात सहभागी होत असतात, परंतु यातील हरलेले विद्यार्थी अनेकदा पुन्हा खेळण्याकडे पाठ फिरवतात. अशा विद्यार्थ्यांचा उत्साह तसेच विजयी विद्यार्थ्यांचा उत्साह कायम टिकून राहावा. जय बाबाजी भक्त परिवार नियोजन मंडळ सदस्य आणि गुरुकृपा फरसान मार्टचे मालक राजेंद्र पवार यांनी आपल्या माध्यमातून तालुकाभरातील 14 ते 19 वयोगटातील मैदानी सर्व खेळातील प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या 281 मुलामुलींना पदक बहाल केले. तर याचबरोबर अल इरफान शाळेचा फुटबॉल खेळाडू मोहम्मद दानिश, वेरूळ येथील गुरुदेव समंत भद्र गुरुकुलची फुटबॉल खेळाडू सायली वैभव किरगत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर यावेळी मच्छिंद्र देवकर, गणपत मस्किल, जनार्दन आधने, राजेंद्र चव्हाण, भिकन अल्लाड, सागर मातकर, मोहम्मद अझरुद्दीन, आशिष कानेड, राजेंद्र गंगावणे, अख्तर कुरेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि क्रीडा शिक्षकांची मोठी उपस्थिती होती.